जय महाराष्ट्र मित्रांनो, हा जो फोटो तुम्ही बघत आहात हा बाल्कनी मध्ये उभं राहून सीलिंगला किंवा छतला बघताना काढलेला फोटो आहे. ठीक आहे, यामध्ये ही जी पांढरा रंग आहे हा छताचा आहे किंवा सीलिंगचा आहे आणि हा जो रंग आहे हा भिंतीचा आहे. ठीक आहे, तर या फोटोमध्ये किंवा या सीलिंगमध्ये काय चुकीचं आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्ही पॉज करू शकता व्हिडिओ आणि नंतर सांगू शकता. बघा, तुम्हाला जर नसेल समजलं यामध्ये काय चूक आहे तर आपण पुढील इमेज बघूया. बघा मित्रांनो, ही इमेज बघून तुम्हाला आता काही आयडिया येत आहे की काय चुकलेलं आहे या सिलिंगमध्ये नेमकं. हे लाल कलरचा इथं आपण याला ग्रू म्हणू शकतो किंवा जरी दिलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत मी दाखवलेलं आहे त्या फोटोमध्ये एडिट करून आणि इथे काही नाही आहे. तर याने काय नेमकं काय परिणाम होणार आहे बाल्कनीमध्ये तुम्ही अंदाज लावू शकता का? बरं, ठीक आहे, तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला जर उत्तर मिळालं नसेल तर आता तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकल एक व्हिडिओ दाखवतो ज्यावरून तुम्हाला समजणार की नेमकं काय चुकलं होतं या सिलिंगमध्ये किंवा बाल्कनी पोर्शनमध्ये यांनी काय चूक केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता जेव्हा पाऊस येणार त्या केसमध्ये आपल्याला दिसत आहे की इथे कोणत्याही प्रकारचा ग्रू न दिल्यामुळे किंवा जरी न दिल्यामुळे पाणी पूर्णपणे आतपर्यंत येत आहे. बरोबर आहे, पाणी कुठेही अडत नाही आहे, ते सरळ आतमध्ये येत आहे. चला तर आपण यामागे टेक्निकल रिझन जे आहेत ते समजून घेऊ की का असं होतं आणि हे तुम्ही कशाप्रकारे थांबवू शकता. बघा, पहिल्या इमेजमध्ये किंवा इथंच आपण समजून घेऊ की हा जो लाल कलर मी दिलेला हा बेसिकली एक ग्रू आहे किंवा एक डेप्थमध्ये त्या सिलिंगला आपण म्हणजेच प्लास्टरला कट केलेला आहे. ठीक आहे, हा कापलेला थोडासा पोर्शन आहे जेणेकरून जर पाणी आले, पावसाचे पाणी जर यामध्ये आतमध्ये आले तर ते इथं अडणार आणि अडून ते खाली पडणार. ठीक आहे, आणि त्यानंतर हे जी ग्रू आहे हे तुम्ही आणखीन पुढे पण घेऊ शकता जेणेकरून ते पाणी जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेला पडणार. ठीक आहे, त्याचप्रमाणे इथं तुम्ही याला ज्याला आपण कलेक्टिंग हे म्हणतो पाईपलाईन तीसुद्धा इथून टाकू शकता आणि ड्रेनेज लाईन तीसुद्धा इथून तुम्ही काढू शकता. पण ते न करता तुम्ही फक्त अशा प्रकारे जे मी लाल कलरमध्ये दाखवले अशा प्रकारे ग्रूसुद्धा जर दाखवले किंवा दिले तिथं तरीसुद्धा काही अडचण येणार नाही. मात्र हा जो प्लेन पोर्शन आहे इथं आपण कोणताही ग्रू दिलेला नाही आहे तर यामध्ये अडचण काय येणार? आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की ते जास्तीत जास्त इथपर्यंत पाणी येत होतं. ठीक आहे, ज्याला आपण म्हणूया की 3-4 इंचापर्यंत पाणी येतं आहे. ठीक आहे, पण जसं जसं आता हे बांधकाम नवीन होतं म्हणून 3-4 इंचापर्यंत इथपर्यंत पावसाचे पाणी आले. ठीक आहे, पण जसं जसं तुमचं बांधकाम हे जुनं होत जाणार आहे आणि पाऊस तिथं त्याचा पाणी तिथं रस्ता बनवतो, बरोबर आहे, ज्याला आपण म्हणतो की मार्ग बनवतो पाऊस, तर हे 3-4 इंचावरून हे इथपर्यंत सुद्धा पाणी येणार. ठीक आहे, मग या प्लास्टरला ओलावा येणार. ठीक आहे, ओलावा आला की आणखीन पाणी आतमध्ये शिरणार, त्यामुळे तुमचं जे प्लास्टर आहे किंवा हे जे सिलिंग आहे हे खराब होणार. ठीक आहे, आणि यामध्ये जे RCC डिझाईन केलेलं आहे किंवा ज्याला आपण सिम्पली जे म्हणू की स्टील रेन्फोर्समेंट यामध्ये जे ॲड केलेलं आहे म्हणजेच काय साध्या भाषेत की जे लोखंड यामध्ये टाकलेलं आहे त्याला पाणी लागलं आणि एकपडा जर लोखंडाला जर पाणी लागलं तर त्याला जंग पकडतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तो जर जंग पकडला गेला तर त्या केसमध्ये आणि त्यानंतर हा जो पूर्ण पोर्शन आहे हा काही दिवसानं खालीसुद्धा पडू शकतो. ठीक आहे, त्यामुळे एक टेक्निकल नॉलेजेबल पर्सन म्हणून किंवा एक सिव्हिल इंजिनियर साईट इंजिनियर म्हणून हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की कोणत्याही जे पोर्शन ओपन टू एन्व्हायरमेंट आहे किंवा ज्याला आपण साध्या भाषेमध्ये सज्जा म्हणा किंवा तुमचा जो स्लॅब आहे, ठीक आहे, बाल्कनी पोर्शन आहे, त्या केसमध्ये तुम्हाला ग्रो देणे अपेक्षित आहे जेणेकरून पावसाचे पाणी पूर्णपणे आतमध्ये येणार नाही. ठीक आहे, हे झालं एक टेक्निकल इंजिनियर म्हणून किंवा टेक्निकल पर्सन म्हणून. पण एक जर तुमचं स्वतःचं घर तुम्ही बांधत आहात, घर मालक आहात, तेव्हा ह्या साध्या गोष्टी तुम्ही चेक करा की आपल्या ठेकेदारांनी म्हणा किंवा आपल्या इंजिनियरनी या गोष्टीकडे लक्ष दिलेले आहे किंवा नाही. जर तुम्ही हे दुर्लक्ष कराल या गोष्टीकडे तर नक्कीच तुमचा हा जो पोर्शन आहे पूर्णपणे खराब होऊन जाणार आणि हा खाली सुद्धा पडू शकतो. मला अपेक्षा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला टेक्निकली मदत झाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.